तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत नववर्षाचा पहिला मुख्य सण म्हणजे मकर संक्रांती। हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला। सणानिमित्त पतंग उडविण्याची परंपरा देखील आहे। पतंग उडविणे हा या उत्सवातील एक विधी आहे। या दिवशी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात। पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानात रविवारी मकर संक्रांतीनिमित्त सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचं कौतुक करत सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। दरम्यान नवीन पनवेल येथील सेक्टर 5 येथेही पनवेल युवा मोर्चाच्या वतीने मकर संक्रांत निमित्त पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या महोत्सवाला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या। यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, शहर अध्यक्ष अनिल भगत, शकुंतला रामशेठ ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, उद्योजक राजू शेठ गुप्ते, मिलिंद पोटे, युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष तथा सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव, स्वप्नील ठाकूर, प्रीतम म्हात्रे, प्रशांत झुंजारराव, अमोक ठाकूर, प्रभाग क्रमांक 17 विभागीय अध्यक्ष श्रवण खोसाळकर, मयूर आंगळे, पनवेल महिला मोर्चा उपाध्यक्ष यमुना प्रकाशन, किरण सिंग, जिल्हा युवा सरचिटणीस विवेक होन, प्रवीण मोरबाळे, संदीप पाटील, प्रतीक बहिरा, प्रशांत शेट्टे, शुभम कांबळे, वरुण डांगर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते। नवीन पनवेल युवा मोर्चाने या इथे मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। पतंग महोत्सव हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य असा हिस्सा आहे। आजच्या काळामध्ये सर्वजण टेक्नोसेवी होण्याच्या नावाने मग संत स्वतःला हा फक्त कम्प्युटरवरती आणि मोबाईलमध्ये स्वतःला गुंतवून घेतो आहे आणि त्याच्यामुळे मग हे भारतीय संस्कृतीमधले हे जे खेळ होते हे मात्र लोप पावत चाललेले आहेत। गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतात। व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने माननीय मोदीजी यांनी मुख्यमंत्री असल्यापासून मग संता पतंग या खेळाला संता राजमान्यता मिळून दिली, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र हा खेळ हा लोप पावतो आहे। त्याला अनेक कारणंसुद्धा आहेत। हे मोबाईल असतील, कम्प्युटर असतील किंवा त्याच्याचबरोबर आपल्या इथे ज्या प्रमाणामध्ये उंच टॉवर होत चाललेले आहेत त्यामुळे आपल्या इथे पतंग उडवण्यासाठी अशी कमी संधी मिळते। परंतु अशा अडीअडचणीमध्ये सुद्धा या युवा मोर्चाचे सर्वज्ञ राजेश ठाकूर, निकिता सुभाष फडके, हर्षदा अनुप सोळंके त्यांचे सर्व सहकारी यांनी या इथे अतिशय हा चांगला पतंग महोत्सवाचा कार्यक्रम लावलेला आहे। या निमित्ताने पतंग उडवणे, पतंगासोबत खेळणे याला पुन्हा एकदा आणखीन चांगल्या प्रकारे उत्तेजन मिळू शकेल आणि या निमित्ताने मैत्री वाढणं, मित्र वाढणं आणि त्याचबरोबर स्वतःचं सोशल नेटवर्कसुद्धा जास्तीत जास्त वाढणं हा फायदा होऊन याच्यामुळे सामाजिक एकोपा हा चांगल्या प्रकारे वाढू शकेल। त्याच्यासाठी आजचा कार्यक्रम जो आहे तो कारणीभूत ठरू शकेल असं मला वाटतं आणि म्हणूनच मी असा कार्यक्रम आयोजित केलं। याच्याबद्दल मी नवीन पनवेल युवा मोर्चाचं मी अभिनंदन करतो। पुढील काळातसुद्धा तुम्ही असेच सुंदर सुंदर कार्यक्रम तुम्ही ठवावे यासाठी आणखीन तुम्हाला पुढील काळासाठी सुद्धा शुभेच्छा देतो।